नमस्कार बालमित्रांनो, चिमुकल्यांचे पंख या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. बघा, आता 2-3 दिवसापूर्वीच कोजागिरी पौर्णिमा झाली. तुम्ही सर्वांनी आकाशामध्ये चंद्राचे दर्शन घेतलेच असेल. तर तुम्हा सर्वांना चंद्र खूप आवडतो ना? आकाशामध्ये मोठा गोल चंद्र असतो आणि सगळ्या बाजूंनी चांदण्या असतात आणि आकाशामध्ये खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पौर्णिमेच्या दिवशी तर भला मोठा गोल असा चंद्र असतो. तर आज आपण एक इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील चांदोबाच्या देशात या कवितेचं आपण वाचन करणार आहोत. तर सर्वांनी ऐका, पाठ करा आणि सगळ्यांना म्हणून दाखवा. चला तर मग आपण छान कविता म्हणूया. चांदोबाच्या देशात. कवितेचं नाव आहे चांदोबाच्या देशात. चांदोबाच्या देशात. झाडावर चढू आकाशात उडू, झाडावर चढू आकाशात उडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू. मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, चमचम चांदण्याची लपछपी खेळू, चमचम चांदण्याची लपछपी खेळू. पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, चांदण्यांच्या पंक्तीला पोटभर जेऊ, चांदण्यांच्या पंक्तीला पोटभर जेऊ. चांदोबाशी गोडीनं खूप खूप बोलू, चांदोबाशी गोडीनं खूप खूप बोलू बोलू, घरातल्या गमती सांगत चालू, घरातल्या गमती सांगत चालू. चालून चालून दुखतील पाय, चालून चालून दुखतील पाय, चांदोबा बोलेल मला दमलास काय, चांदोबा बोलेल मला दमलास काय. बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, आकाशगंगा जरा जवळून पाहू, आकाशगंगा जरा जवळून पाहू. चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू. धन्यवाद. बघा, ही छान अशी कविता आहे एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेली. तर आपण ही कविता म्हणूया, पाठ करूया, कवितेचा आनंद घेऊया. धन्यवाद.